3 ते 4 कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस मागील 2-3 दिवसापासून बघायला मिळत आहे. तर पुढील 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर काही भागामध्ये भारताच्या काही भागामध्ये अतिजोरदार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीने एक जो काही अरबी समुद्र आहे, अरबी समुद्रामध्ये एक मोठं चक्रीवादळ आपल्याला बघायला मिळतं आहे, मध्यम स्वरूपाचं. त्यामुळे मित्रांनो, बरेचसे जे बाष्पयुक्त वारे आहेत ते त्याच्याकडे आकर्षून घेतले जात आहे. त्याचबरोबर इकडचेही बाष्पयुक्त वारे या चक्रीवादळाकडे आपल्याला आकर्षून घेतले जाताना दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बंगालच्या उपसागरातीलही काही वारे आपल्याला इथे आकर्षून घेतले जाताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जवळजवळ चारही दिशांना आपल्याला कमी दाबाचे पट्टे कार्यरत दिसत आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता इथे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा आहे, अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा आहे, इकडं भारताच्या बाउंड्रीलगत एक कमी दाबाचा पट्टा आहे आणि इकडच्या बाउंड्रीलगत एक कमी दाबाचा पट्टा आपल्याला कार्यरत दिसतोय. त्यामुळे जवळजवळ मित्रांनो, भारताच्या 70 ते 80% भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. सर्वात पहिल्यांदा बघूया मित्रांनो कोकण विभागामध्ये. कोकण विभागामध्ये मध्यम हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे ती बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर जागोजागी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यतासुद्धा आहे. जागोजागी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे. कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई वगैरे सर्व भाग येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे भाग येत आहे. पुणे विभागामध्ये सुद्धा काही काही भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल. सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊसची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तर जागोजागी जोरदार पाऊसची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. मित्रांनो, हा पुढील 3 दिवसाचा सरासरी हवामान अंदाज आहे. त्याचबरोबर काडोली, कोल्हापूर वगैरे या साईडच्या भागामध्ये, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर आपल्याला चांगला बघायला मिळेल. बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला कोल्हापूरच्या भागामध्ये बघायला मिळेल. आपण जसं की बघू शकता राजापूरपासून कुडाची अथाणीपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये जागोजागी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर सांगलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार. विटा, जत, वडूज हा जो पट्टा आहे, सोलापूरचा काही भाग आहे मित्रांनो, या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे इतर आसपासच्या भागापेक्षा. जागोजागी मुसळधार पाऊस बघायला मिळेल पुढील 3 दिवसांमध्ये. तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे. सोलापूरमध्ये तसं इतर भागापेक्षा पावसाचा जोर काही काही भागामध्ये कमी आहे. जसं की सोलापूरचा हा जो दक्षिणी भाग आहे इथे आपल्याला पावसाचा जोर कमी आहे, तरी पण हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. तर जत, पंढरपूर, बार्शी, तुळजापूर वगैरे, पेठ, बासव, कल्याण वगैरे या भागामध्ये आपल्याला जागोजागी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, इंदापूर, बारामती आणि दौंड हा जो भाग आहे इथे पण आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी पाऊस. तरी पण तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता नाकारता येत नाही, हलका ते मध्यम पावसाची शक्यता या भागांमध्ये आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागांमध्ये एकत्रित विचार करता सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे. जागोजागी आणि तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. नाशिक विभागामध्ये नाशिकचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर चांगला बघायला मिळेल. तर पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल, हलक्या ते मध्यम पाऊसची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तीच कंडिशन बघायला मिळणार आहे, हलक्या ते मध्यम पाऊसची शक्यता, जागोजागी आणि तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला पावसाचा जोर आहे तो कमी आहे. जसं की नंदुरबार, धुळे, जळगाव वगैरे हा जो भाग आहे पूर्ण या भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे. फार काही अतिवृष्टी किंवा अति जोरदार पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये, एकदम तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर हलक्या पावसाची शक्यता आहे, बहुतांश भाग आपल्याला कोरडा बघायला मिळेल पुढील 3 दिवसांमध्ये. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो, जो काही महाराष्ट्राचा उत्तरी भाग आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये वातावरण राहणार आहे. तर जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे, औवा, व्यारा वगैरे इथे आपल्याला
जागोजागी जोरदार पाऊस शक्यता आहे. नंदुरबारच्या बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं सुद्धा बघायला मिळू शकते. हलक्या पाऊस शक्यता आहे. जागोजागी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एखाद्या दोन भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. जळगावमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमीच राहणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. तर बुरणपूर वगैरे आसपासच्या भागामध्ये धुळेमध्ये सुद्धा आपल्याला तीच कंडिशन बघायला मिळेल. चला तर बघूया पुढील औरंगाबाद विभागाचा हवामान अंदाज. औरंगाबादमध्ये बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला मागील 2-3 दिवसापासून जागोजागी बघायला मिळत आहे. तर पुढील 3 दिवसातसुद्धा हीच कंडिशन आपल्याला औरंगाबाद विभागामध्ये बघायला मिळणार आहे. औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड हे भाग येत आहे. या भागांमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून बीडच्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. बीडबरोबरच लातूरमध्ये सुद्धा पुढील 3 दिवसांमध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर काजी, पारली वगैरे आसपासचे जे काही भाग आहे या भागांमध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल. मुख्यत्वे करून बीडमध्ये मध्यम ते जागोजागी मुसळधार पाऊस शक्यता जवळजवळ बीड, माजलगाव, अहमदापूर, लातूर वगैरे या सर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे. नांदेडमध्ये सुद्धा तीच कंडिशन बघायला मिळणार आहे. परंतु काही काही भागामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल तर काही काही भागामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. हिंगोलीमध्ये जो काही हिंगोलीचा दक्षिणी भाग आहे हिंगोलीच्या दक्षिणी भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळेल. जसं काही वाशिमच्या साईडचा भाग तर हिंगोलीचा उत्तरी भाग आहे उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल. तर दक्षिणी भागामध्ये पाऊस चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. जागोजागी जोरदार पाऊस शक्यता दक्षिणी भागामध्ये आहे. तर जो काही उत्तरी भाग आहे तिथे आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे. तर परभणीमध्ये सुद्धा आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता नाकारता येणार नाही. नांदेड, गंगाखेड, माजलगाव, बीड वगैरे या भागांपेक्षा परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल. अशा पद्धतीचा हवामान अंदाज औरंगाबाद विभागाचा असणार आहे. औरंगाबादमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये एकंदरीत विचार करता हलक्या ते मध्यम जागोजागी जोरदार पावसाची शक्यता आहे औरंगाबाद विभागामध्ये म्हणजे सर्व जिल्हे मिळून. तर पुढील विभाग आहे मित्रांनो अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये थोडासा पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये कमी राहणे शक्यता आहे. तसंच विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर थोडासा कमी राहणे शक्यता आहे. अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हा भाग येतो आहे. अमरावतीमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता, अकोल्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला काही काही भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. जसं की बुलढाणा, चिखली वगैरे हा जो भाग आहे इथे आपल्याला मध्यम पाऊस शक्यता आहे. पण तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्याच पद्धतीने मित्रांनो इतरत्र जो अमरावती, अकोला, बुलढाणा, हा जो भाग आहे, वाशिम आणि यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या सर्वच भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे. बुलढाण्याच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. नागपूरमध्ये सर्वात कमी जोर आपल्याला विदर्भामध्ये नागपूरमध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल. तर भंडारा वगैरे जसजसं आपण या साईडला जाऊ जो महाराष्ट्राचा पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला थोडा वाढलेला बघायला मिळेल. तर गोंदियाच्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये नाकारता येत नाही. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो नागपूर, गोंदियामध्ये, भंडारामध्ये असणार आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा आसपासच्या तालुक्यांमध्ये सुद्धा हेच कंडिशन आपल्याला बघायला मिळेल. चंद्रपूर, पंढरकवड्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. चंद्रपूरमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता. त्याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल. अहेरी, भामरगड वगैरे या साईडच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे. तर त्याचबरोबर रामागुंडम, बेलमपल्ली वगैरे इथे सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण विदर्भामध्ये असणार आहे मित्रांनो. एकंदरीत विचार करता जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस आहे. पावसाचा जोर जो अधिक असेल तो म्हणजे मध्य महाराष्ट्रात आणि औरंगाबाद विभागामध्ये काही भागामध्ये. विदर्भाच्या भागामध्ये पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये इतर भागापेक्षा थोडासा कमी असेल. कोकण पट्ट्यामध्ये जागोजागी जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर सर्वात कमी बघायला मिळेल. ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट. त्याचबरोबर एक दुसरी अपडेट म्हणजे भारताचा जो काही दक्षिणी भाग आहे दक्षिणी भागातला जो किनारपट्टीलगतचा अरबी समुद्राची किनारपट्टीलगतचा भाग आहे इथे आपल्याला अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस मागील 2 दिवसापासून सुरुवात झालेली आहे. तर पुढील 2 दिवसांमध्ये आजपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर इथे वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे.
धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका, शेअर पण करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.